संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 716 संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत भरणाऱ्या कार्तिकी वारी सोहळ्यास सुरुवात झालीय. या सोहळ्यास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी आळंदीत दाखल झालेत. संजीवन समाधी दिन आहे. यात्रेची पूर्ण तयारी भाविकांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या सुखसोयीच्या दृष्टिकोनातून पूर्ण पार पाडण्यात आलेली आहे. ज्या देवस्थानच्याकडे त्याचे दर्शन बारी लावणं, महापूजेची बारी लावणं, तिथे त्यांचे लाईट प्रकाशची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, चहा मोफत चहा भाविकांना मंदिरामध्ये देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. चैतन्य सद्गुरू हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज वाटकर यांनी हा सोहळा 2010 सालापासून पांडुरंगाच्या पादुका सह सुरू केलेला आहे. कार्तिक पौर्णिमेचा गाला पंढरपूरमध्ये घेतल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही 11:30 वाजता पांडुरंगाच्या पादुकाचा प्रस्कार करतो. मजल दर मजल करत तिथीमध्ये क्षय आला तर 6 दिवसात आणि तिथी जर वाढल्या तर 8 दिवसामध्ये प्रवास करून आळंदी मुक्कामी आम्ही सप्तमीच्या दिवशी मुक्कामाला या ठिकाणी येतो. अष्टमीला वैकुंठवासी चैतन्यसद्गुरू मल्लाप्पा महाराज वाटकर यांची पुण्यतिथी असते आणि त्याच्या आदल्या दिवशी आमचा मुक्काम आळंदीमध्ये येत असतो. आळंदीतील विविध धर्मशाळांमधून भाविक वारकरी ज्ञानेश्वरीचे पारायण करताना दिसत आहेत. देवाची आळंदी लागली समाही, लागली समाही, जानेशाची हो जानेशाची.